आजच्या व्हिडिओमध्ये घडीची बट्टी कशी तयार करायची त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी गव्हाचं बारीक दळलेलं दोन वाट्या पीठ मी घेतलेलं आहे त्यावर थोडासा ओवा हाताने चुरून मी घातलेला आहे हळद घातलेली आहे सोबत पाऊण वाटी रवा मी घेतलेला आहे दोन चमचे दही आहे एक पळी तेल मी घेतलेलं आहे चिमूटभर खायचा सोडा त्याचबरोबर धणे आणि शोप यांची भरड पूड मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी तयार करून घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी मिक्स करून आपल्याला त्याचा एक अगदी सॉफ्ट नको किंवा अगदी कडक नको असा मिडियम कन्सिस्टन्सीचा डव आपल्याला तयार करून घ्यायचा आहे लेअरच्या बट्टीचा डव तयार झालेला आहे हा पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवावा लागणार आहे त्यानंतर आपण पुढची प्रक्रिया करू पंधरा मिनिट झालेले आहेत आपण याचे छोटे गोळे तयार करणार आहोत या डवला थोडं तेल लावून त्याची पातळसर अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे या पोळीला सर्व ठिकाणी समोरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे पोळीला समोरच्या पूर्ण लेअरवर मी तेल लावून घेतलेलं आहे हे आता आपल्याला फोल्ड करायचं आहे या पद्धतीनं फोल्ड करून या लेयर्सवरही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोघं लेअर्सवर तेल लावल्यानंतर हा भाग फोल्ड करायचा आहे या पद्धतीनं फोल्ड करून झाल्यानंतर त्यावरही तेल लावायचं आहे थोडं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं हा भाग दाबून घ्यायचा आहे हलक्या हाताने याचा गोल गोळा तयार करून ला, घ्यायचा आहे एका स्टीलच्या गाळणीला तेल लावून सर्व लेअरच्या बट्ट्या मी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे कढईमध्ये पाणी घातलेलं आहे त्यावर मी स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवर या बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिटासाठी आपण या बट्ट्या वाफवून घेणार आहोत लेअरची बट्टी पंधरा मिनिट वाफवून घेतलेली आहे ती थोडा वेळ वाफेवर ठेवून नंतर गार करून घ्यायची आहे वाफवलेल्या बट्टीला गार केल्यानंतर त्याचे मी आवश्यकतेनुसार काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत